नमस्कार, मी तेश बाळकृष्ण जी कराये, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। नमस्कार पोट्यो, कसा आहे, बरा आहे का? आज खतरनाक विषय घेऊन आलो, मार मेसेज करे कराय सर, मेले का जिवंत आहे का फॉरेन मध्येच गेले तिकडं वाहून। रे पोट्यो, या कचकच लाईव्ह या, आज खतरनाक टॉपिक घेणार आहे। 15-20 दिवस झाले, 20 दिवस जास्त झाले असं मी लाईव्ह नाही आलो तर, पण आजचा टॉपिक, भारतात अनेक टॉपिक रोज टॉपिक होऊन राहिले नवीन नवीन। तिकडं आमच्या भारताले ऑलिम्पिकमध्ये मेडल आणून देणारे खेळाडू दिल्लीच्या रामलीला मैदानावर सत्याग्रहासाठी बसले आहे का? आमचं यौन शोषण झालं तरी सरकार ऐकायला तयार नाही, आणि इकडं आपल्याला सांगते बेटी बचाव बेटी पढाव। अरे तुमच्या सत्तेत असणारे लोक त्याचं शोषण करून राहिले तरी तुम्ही ऐकून नाही राहिले। अरे कमीत कमी त्याची चौकशी करा, का करायचं आहे करा, त्याचं ऐकून तर घ्या। या भारतात चालू काय सध्या हे काही कळून नाही राहिलं। केरला स्टोरी सारखा पिक्चर आला, तो सरकार टॅक्स फ्री करते, जिथं जिथं बीजेपीचं सरकार आहे त्यानं टॅक्स फ्री केला। या देशामध्ये हा असा देश आहे का जिथं हिंदू मुस्लिम एकोप्याचे पिक्चर येत होते? ज्या देशात हिंदू मुस्लिम एकोप्याचे पिक्चर येत होते त्या देशात हिंदू मुस्लिम एकोप्याचे, म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम एकोप्याचे पिक्चर टॅक्स फ्री करण्यात येत होते। आमचा देश आहे ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा। भारत कुणीकडं चालला हे काही समजून नाही राहिलं। केरला स्टोरी नावाचा पिक्चर पाहायला गेलो, नुसता मुसलमान 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 दाखवलं। अरे भाऊ या देशात, ठीक आहे या देशात हिंदू मुस्लिम एकोप्यानं राहून राहिले, तू कायले त्याच्यात झगडे पैदा करून राहिला? म्हणजे 35 वर्षाच्या आयुष्यात कोणी म्हणायला नाही आलं का तू मुसलमान होय? ठीक आहे या भारतात, ठीक आहे हिंदू मुस्लिम एकोप्याच्या पिक्चरले टॅक्स फ्री करायला पाहिजे, तर इथं या भारतात दंगली घडून आणन अशा पिक्चरले प्रमोट करायसाठी सरकार प्रोत्साहन देऊन राहिलं, हे लाजीरवाणी परिस्थिती आहे। आता मले काही, ठीक आहे अंधभक्त बोमाड याच्यावर शिवा दिन मले कराया मास्तर मुस्लिम फेवरचा आहे अम काय? अबे लेका, मी या देशातल्या लोकायले हिरवा नाही शिकवला, पांढरा नाही शिकवला, निया नाही शिकवला आणि भगवा नाही शिकवला। मी असा मास्तर आहे का या प्रत्येक माणसाच्या, भारतीय माणसाच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम केलं आहे? समजलं का? मी भारतीय लोकायले, ठीक आहे संविधान शिकवणारा माणूस आहे। समजलं का? मायासाठी या देशाचं सर्वोच्च मंदिर, ठीक आहे या देशासाठी मायासाठी, ठीक आहे सर्वोच्च मंदिर हे भारताची संसद आहे, आणि त्या संसदेचं उद्घाटन 28 तारखेले, ठीक आहे 28 तारखेले होऊन राहिलं। त्याचा विरोध, ठीक आहे बरेचसे सत्तेत असणारे, ठीक आहे विरोधक लोक करणार आहे, तर काऊन करणार आहे हे बी मी त्याच्यावर पुढचं लेक्चर घेणार आहे। आता भारतीय संसदेचं उद्घाटन होणार आहे, तर ते 28 तारखेलेच काऊन ठेवलं यायनं, तर 28 तारखेला सावरकरांची जयंती आहे, ठीक आहे आणि त्याच्या निमित्त, म्हणजे इथं राहिले मोठाले माणसं, ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला नाही, महात्मा, ठीक आहे गांधीजीच्या जयंतीला नाही, ठीक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला नाही, वल्लभभाई पटेल 26 जानेवारी 15 ऑगस्टले नाही। आता इथून 26 जानेवारी, ठीक आहे आता महिना पहा 15 ऑगस्ट किती दूर आहे, काही खूप दूर आहे का 15 ऑगस्टले घेता येईल? तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनते, तो नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहे। मी फॉरेनमधून आलो, फॉरेनचा टूर कसा करायचा, त्याच्यासाठी पासपोर्ट लागते का, विजा लागते का, मी ज्या देशात गेलो तिथं विजाची गरज आहे का, इमिग्रेशन कसं होते, ठीक आहे कसा शिक्का मारते मी, पासपोर्ट गिस्पोर्ट माझ्या सगळे दाखवीन। म्हणून आजचा व्हिडिओ खतरनाक आहे, केरला स्टोरीवर स्पेशल व्हिडिओ आहे, केरला स्टोरीची सत्यता का आहे आणि खरी केरला स्टोरी का आहे, जे भारत सरकारनं, ठीक आहे भारत सरकारनं डोकसं आपटू आपटून फोडू फोडू सांगायला पाहिजे का केरला राज्य कसं अग्रेसर आहे। केरला स्टोरीवर सुप्रीम कोर्टानं जे डिस्क्रिमिनेशन ते देत होते का, 32,000 मुली पळून नेल्या। अरे 32,000 नाही, महाराष्ट्रात आता आकडा आहे का, महाराष्ट्रात नुकत्या मागच्या महिन्यात एप्रिल महिन्यात 3,000 पोरी एका महिन्यात गायब झाल्या, महाराष्ट्राचा आकडा आहे, लोकसत्ताले पेपरले आला आहे, ठीक आहे महाराष्ट्रातून झाला, बाकीच्या राज्याची आकडेवारीच वेगळी आहे, ठीक आहे आणि इथं केरला स्टोरीत 32,000 सुप्रीम कोर्टानं, ठीक आहे चांगला त्या कणपटात झाली, ठीक आहे या जो केरला स्टोरीचा जो
ठीक आहे, डायरेक्टर आहे त्याले, त्याले म्हणे ते डिस्क्रिमिनेशन पहिले जे तू देत होता हे बदलव, ठीक आहे, आणि तिथं लिही का हे स्टोरी सत्य त्या सत्य घटनापर आधारित नाही आहे, मी तुम्हाला सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय दाखवतो. पण त्याच्या पहिले ठीक आहे, ज्या ज्या पुट्ट्याने ठीक आहे आता येणाऱ्या परीक्षा तलाठी ग्रामसेवक MPSC राज्यसेवा ठीक आहे, त्याच्यानंतर आता ठीक आहे आरोग्य भरतीची जागा निघाली, ज्याले ज्याले बुलेट चालली घोडामोडी नवीन अंक पाहिजे, त्या नवीन अंक बुलेट चालू घडामोडीचा आला आहे, ठीक आहे, ह्या अंक तुम्हाला पोस्टानं तुमच्या घरी भेटन, ह्या अंक तुम्हाला पोस्टानं तुमच्या घरी भेटन म्हणलं, ठीक आहे, पोस्टानं अंक घेण्यासाठी तुमच्या घरी घरपोच भेटन बे, भारतातनं भारताच्या बाहेरही सेवा उपलब्ध आहे, तुम्हाला ज्या देशात पाहिजे त्या देशात पोस्टानं पोहोचून जाईल, काही टेन्शन नका घेऊ, मी जिवंत आहे ना, ठीक आहे. तर फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर जा, प्ले स्टोअरवरून फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड करा, आणि तिथं तुम्हाला ठीक आहे मोबाईल नंबर ॲप डाउनलोड केलं का कचकन विचारते, मोबाईल नंबर टाका, नाव टाका, टाका OTP येते, टाका OTP टाकला का ॲप चालू होते, खालच्या बाजूला स्टोअरचं ऑप्शन आहे, तिथं जा आणि तिथं तुम्हाला ठीक आहे हार्ड कॉपीमध्ये हे तुम्हाला दिसन, ठीक आहे, पहिल्या चार दिवसांत बुलेट चालू घडामोडी, ज्याले ज्याले पाहिजे त्यांना त्यांना तिथं पुस्तक बुक करा, तिथंच पैसे पेड करा, ठीक आहे, ॲड्रेस टाका लागते तो ॲड्रेस टाका, फोन नंबर सहित टाका, आणि तो ॲड्रेस टाकला का पोस्टानं तुम्हाला 8 दिवसात तुमच्या घरी हे पुस्तक पोहोचून जाईल. लेटेस्ट अंक आहे 2023 सर्व माहिती A to Z आहे, ठीक आहे, कितीतरी प्रश्न याच्यातून येते, ठीक आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, नसन विश्वास ठेवा तर घ्याच असं घ्या, नाही नका घेऊ, ठीक आहे, अरे मादला रे मास्तर तो मादला का काही म्हणा तुम्ही, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर मराठी ग्रामरचं पुस्तक आहे, ठीक आहे, हे ज्याले ज्याले घ्यायचं आहे मराठी ग्रामरचं पुस्तक, तर हे पुस्तकसुद्धा पोस्टानं उपलब्ध आहे, तिथंच आपल्या ॲप्सवर आहे ज्याले, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे अमरावतीले हार्ड कॉपीत ठीक आहे पाटील बुक डेपो अकोला, अमरावतीले सोमेश्वर बुक डेपो इथं हे पुस्तक उपलब्ध आहे, बाकी वर्धेले ज्याले पाहिजे त्यांना आपल्या क्लासवरून घेऊन जायचं. मराठी ग्रामरचं खतरनाक पुस्तक आहे, डबल कलरमध्ये पुस्तक आहे, 1 नंबर कॉपी आहे, जे जे मराठी ग्रामर मी ॲप्सवर शिकवलं यूट्यूबवर शिकवलं ते सर्व मराठी ग्रामर या पुस्तकातून तुम्हाला भेटन, ठीक आहे. आता क्वालिटीचं पुस्तक येणार आहे, जवाबी क्वालिटीचं पुस्तक येईन तेव्हा मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. आवाज गिवाज येत आहे बरोबर, पाहून घ्या, ठीक आहे, आवाज गिवाज येत आहे का, हां आता इथं पहा श्रीरामवाले की आली आहे, येऊ द्या, ठीक आहे, येऊ द्या, मी श्रीरामवालाच आहे, जय श्रीराम, ठीक आहे, आणि राम राम भाऊ, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे, हे जे केरला स्टोरी आहे हे केरला स्टोरी सुप्रीम कोर्टानं ह्या जो डायरेक्टर होता ज्याचा केरला स्टोरीचा ज्यानं हे केरला स्टोरी बनवली, ठीक आहे, सुदित्तो सेन याले त्या दिवशी कानपटात आणल्या सुप्रीम कोर्टानं, याले सांगितलं, पण तोपर्यंत पिक्चर 10 दिवस चालला होता, तोपर्यंत कितीतरी लोकांनं पाहून टाकला आणि त्याच्या मनात हे कालवण घालून दिलं का तुमच्या पूर्वी मुसलमान लोक नेते बाहेर देशात त्याले ठीक आहे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स आणि तालिबानमध्ये त्याले आतंकवादी बनवते, त्याचा वापर सुसाईड बॉम्ब म्हणून करते, हे शालिनी नावाचं एक कॅरेक्टर आहे त्याच्यात, ठीक आहे, शालिन नावाचं कॅरेक्टर आहे त्याच्यात, जे वारंवार दाखवलं तुम्हाला फेस करून दाखवलं का हिच्यासोबत कसा अन्याय अत्याचार झाला, मुस्लिम लोकांनी हिच्यावर कसा अन्याय अत्याचार केला, तर ठीक आहे अशा घटना घडल्या असन तर त्याचं ठीक आहे इव्हिडन्स यांना सादर करायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टात, सादर नाही केलं म्हणून सुप्रीम कोर्टानं सरळ सांगितलं तुला 32,000 हा आकडा कसा टाकला, ठीक आहे, कुठून आणला हा आकडा, तर ह्या आकडा कुठून आणला हे त्याच्यापाशी काहीच आकडेवारी नाही आहे, ठीक आहे, याच्यासाठी ठीक आहे याच्यासाठी काही केरळच्या मुख्यमंत्र्यानं असं म्हणलं होतं का 32,000 पोरी ठीक आहे ह्या भारतातून बाहेर देशात गेलेले आहे, पण त्या पोरी ठीक आहे त्या पोरी त्याचा वापर लव जिहाद करून म्हणजे त्याला मुसलमान पोरांना फसून बाहेर देशात नेलं पण त्या आतंकवादी झाल्या असं कधीच म्हणलं नाही, ठीक आहे, त्याचे वक्तव्य आहे त्याच्या स्टेटमेंटमध्ये त्यानं असं कधीच म्हणलं नाही, पण ठीक आहे पण मात्र याचा फॅक्च्युअल डाटा 32,000 कोण्या सरकारनं सांगितला कोणं सांगितला याचा डाटा याच्यापाशी नाही आहे, शेवटी याला सुप्रीम कोर्टानं झापलं. आता हे उघड कसं झालं तर ठीक आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहे, ममता बॅनर्जीनं केस टाकली सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, त्याचे स्वतः त्या ठीक आहे जे खंडपीठ होतं केरला स्टोरीवर त्याचे अध्यक्ष होते चंद्रचूड सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांनी सांगितलं का ठीक आहे पिक्चर दाखवा पिक्चरवर बॅन आणू नका, पण मात्र त्याच्यात जे तुम्ही लिहिलं का सत्य घटनापर आधारित त्याच्यामुळे लोकांवर वेगळा इम्पॅक्ट करते, तिथं लिहा का ही हा पिक्चर ठीक आहे एका काल्पनिक स्टोरीवर आधारित आहे असं लिहा सत्य घटनावर आधारित, पण
आतापर्यंत भारतातल्या प्रचंड लोकांनी हा पिक्चर टाकला आणि जवान पोट्याच्या मनात कालवण सगळे फिरून टाकलं का सर्व मुसलमान बदमाश असतात, हिंदूच्या पोरीला पटवतात, बाहेर देशात नेतात आणि त्याचा गैरवापर करतात. अशा एक दोन स्टोऱ्या झाल्या असन ठीक आहे, तर चोरी दाखवायला पाहिजे. पण याच्यासाठी 32,000 पोरी नेल्या पण भारतीय पोट्याच्या मनात असं मुसलमानाबद्दल ठीक आहे इतकं द्वेष पेरून हा पिक्चर ठीक आहे असा मनात असा आतमधून राग पैदा करते ह्या पिक्चर पाहताना. आणि म्हणून मग त्या पिक्चरमध्ये जय श्रीरामचे नारे गिरे हिंदू जवान पोट्टे देते. ते पोट्टे हो जे जे लोक राजकीय नेता आहे हे असे पिक्चर प्रमोट करतात. जसं महाराष्ट्रात सत्ता बदल करायचा होता तर बरोबर त्यानं एकनाथ शिंदेले प्रमोट करायसाठी 2 वर्षापासून पिक्चरची तयारी चालू होती आणि धर्मवीर नावाचा पिक्चर बनवला ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर काश्मीर फाईल नावाचा पिक्चर आणला, त्याच्यावर बी व्हिडिओ घेतला आपण. आता केरला स्टोरी नावाचा पिक्चर आणला. ह्या फुल ठीक आहे देशाच्या भारत देशाचे पंतप्रधान भाषणात सांगते का केरला स्टोरी मी ऐसा दिखाय. देशाच्या पंतप्रधानानं पाया पडून राज्यघटनेत सांगितलंय का ठीक आहे धर्मनिरपेक्षता बायगा ठीक आहे सार्वजनिक भाषणामध्ये ठीक आहे धर्म ही बाब आणू नका. संविधान सांगते का धर्म ही वैयक्तिक बाब आहे, सार्वजनिक ठिकाणी तिचा वापर वारंवार करू नये ठीक आहे. हे सरळ सांगते का आम्ही आता जानेवारी महिन्यात ठीक आहे अमित शहा स्वतः भाषणात म्हणते आम्ही आता जानेवारी महिन्यात राम मंदिराचं उद्घाटन केलं आहे. आम्हाला सांगा ना भाऊ गा किती तुम्ही IIT निर्माण केले, किती तुम्ही IIM निर्माण केले, किती तुम्ही ठीक आहे किती तुम्ही भारतामध्ये ठीक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स निर्माण केले. आ राम मंदिर उभे करून आमच्या पोट्याले कटोरे घेऊन नाही बसवायचे आहे तिथं ठीक आहे. ज्या ज्या पोट्याले असं वाटते ज्याचे डोक्षे भडकवले आहे काही काही तर डोळ्यावर पट्टी बांधून आहे मुरदाडे हो ठीक आहे. आपल्या बापाचं पा तिकडं ठीक आहे सिलेंडरचे भाव वाढून गेले, डबल टिबल होऊन गेले, 430 सिलेंडर 1130 गेलो ठीक आहे. आणि आमच्या बायकाला दिली तिकीट अर्धी करून. हे जशी काही भाऊजाईच्याच घरी जाणार आहे रोज रोज गेली भावाच्या घरी ती एक फाटकं पोतीरं नाही मारत फेकून 200 रुपयाची साडी मारते दिवाळीला एक फेकून. 17व्या चक्रा मारणार आहे काही भावाच्या घरी बायाली अर्धी तिकीट. अरे सिलेंडर पाहिजे तिले अर्ध्या किमतीत. जेन्युअन प्रश्नापासून पोट्याले भटकवल्या जाते. तिकडं आमचे ऑलिम्पिकचे ठीक आहे पोरो पोरी आंदोलन करून राहिले का आम्हाला न्याय पाहिजे. सरकार न्याय द्यायला तयार नाही आणि त्या माणसाले BJP मधून बरखास्त करायला तयार नाही ठीक आहे. त्या खासदाराले इतकं लाचार सरकार कसं असू शकते. इकडं मार सांगते बेटी बचाव ठीक आहे बेटी पढाव. हा देशाचं पंतप्रधान तर काही बोलून गेले त्याच्यावर बेटी बचाव आणि एक भलता शब्द वापरला ठीक आहे तो दाखवला असता आता आहे का नाही. तर म्हणजे देशाचा पंतप्रधान शिकला सवरला पाहिजे नाही तर 2,000 नोट सुरू करते. हा आणि म्हणते 2,000 नोट सुरू केली ठीक आहे आम्ही नोटाबंदी केली. हा 1,000 आणि 500 नोटाबंदी केली भ्रष्टाचार कमी होईल. यायनं 500 छापली आणि 1,000 मोठी नोट छापली 2,000 म्हणते. त्याच्यात काही तर न्यूज चॅनल आहे बयाड लेखायचे का त्याईनं सांगितलं का त्याच्यात नॅनो चिप आहे म्हणे. 100 मीटर जमिनीत नोट असन तर कुठं ब्लॅक मनी आहे पता चालन. त्याले आणावं तिथं दाबाव काका धरून साल्याले. हा ठीक आहे 2,000 चिप आहे म्हणे. ते कोण होय ते आजतकवाली ठीक आहे का नाव आहे तिचं ओम कश्यप का नाव तिचं मला नाव नाही आठवून राहिलं गड्या. त्या दोघीची मी एक श्वेता सिंग आणि एक आहे काय बी नाव पोट्टो कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे ठीक आहे अंजना ओम कश्यप ते सांगे. हा तिचे व्हिडिओ आहे बरं. आता 2,000 नोट बंद केली. काऊन बंद केली तुम्हाला सांगतो. त्या नोटीचा कलर चालला होता ठीक आहे. ज्यानं 2,000 नोटा ठेवल्या होत्या त्यानं सगळ्यांना आपापल्या ठीक आहे BJP च्या नेत्यानं बदलून घेतले असन. आणि जे आता काँग्रेसवाले इतर राज्यात सत्ता आली होती यायनं आता थोडाफार कमावला असन तर द्यायला दिला यायचा बोऱ्या वाजून. जा आता 2024 इलेक्शन आहे. 2,000 नोटा कवाच्याच गायब झाल्या ठीक आहे. 2,000 नोट एक नोट छापालेच 3.40 रुपये खर्च येते. आणि 370 करोड नोटा छापल्या. 370 करोड RBI म्हणते 370 करोड नोटा छापल्या आणि एक नोट छापाले 3.5 रुपये खर्च आहे. म्हणजे जवळपास ठीक आहे 13 बिलियन रुपये खर्च झाले. म्हणजे त्याले किती म्हणता येईल एवढे 13 बिलियन एवढे रुपये जे आहे ठीक आहे
करा ना गुणाकार करा ना, 350 करोड़ गुणेला 3.5 रुपये किती येते पहा, एवढे पैसे खर्च झाले आणि एवढे पैसे खर्च झाले याचे पैसे भूदंड कोणाच्या उरावर, आपल्या नवीन वेवर आता 2000 नोटा चलनातून बंद केल्या, ठीक आहे, म्हणते तुम्ही बँकेत जमा करा, लोकांच्या मनात आता ठीक आहे नुसते चालू आहे, आता लोकांपाशी गरीब लोकांपाशी 2000 आहेच नाही, मी मागं सांगितलं होतं, ठीक आहे 2000 नोट ATM नेली नाही, देशाचा पंतप्रधान म्हणते का पहिले नोटाबंदी केली आणि 2000 नोट आणली, ठीक आहे, तर भ्रष्टाचार कमी होईल, ठीक आहे, आणि आता 2000 नोट बंद केली, ठीक आहे, आता पुन्हा बंद केली, स्वतःच चालू करायची स्वतःच, हे अनपढ पंतप्रधान असले का हे असंच होते देशाचं का भलं होणार आहे, इथं डिग्री ओरिजिनल नाही आहे, त्याच्यात बी सत्यानाश आहे सारा, म्हणून देशाचे शिकले सवरले पंतप्रधान बनवा का ज्याली इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक समजन, नाही तर देशाच्या अर्थमंत्री म्हणते का रुपया नाही गिर राय म्हणते डॉलर बढ राय, ज्या मायमी म्हणलं हे कुठून आले रे बा शिकून सवरून, ठीक आहे, आणि त्याचे वक्तव्य आहे हे कसे बेताल वक्तव्य करते, का देशाचा अर्थमंत्री असा वक्तव्य करूच कसा शकते, हे किती खतरनाक वक्तव्य आहे, हा आमच्या पोट्याले व्हॉट्सअपवर फेसबुकवर DP ठेवायला लावते मग सावर करू, अबे तू बेरोजगार आहे बयाडा, ठीक आहे तू का सावर कर आहे, तू बेरोजगार आहे लंगलंग हिंडला इधर उधर, हे तू समजून घे का देशात का चालू आहे, ठीक आहे आपल्याला मले काय ना ह्या पोट्याले जागृत करायचं आहे, हे बयाडाची भरती चालली लंगलंग लंगलंग, त्याचे पोट्टे फॉरेनमधून शिकून राहिले, त्याचे पोट्टे BCCIचं सचिव आहे बॅट नाही धरतायत हातात, आमच्या घरात घराणेशाही नाही म्हणते हे का होय, मग घराणेशाही नाही होय तर का होय, हा त्याला हिशोब तरी करता येते का, BCCIचा सचिव आहे सेक्रेटरी BCCIचं कुठून शिकलं क्रिकेट, धडांगतीची बॅट नाही पकडताय, आणि आमच्या घरात घराणेशाही नाही असं सांगते रे बा, हा आता तुम्ही विचार करा हे जे केरला स्टोरी आहे याच्यावर, आता ठीक आहे केरलाची सत्यता सांगतो, केरला हे असं राज्य आहे ज्या राज्यात सर्वात जास्त घनता रस्त्याची घनता असणारं राज्य आहे, तुम्ही केरळमध्ये फिरायला जा, ठीक आहे गावागावाईत चकाचक डांबराचे रस्ते आहे, गावागावाईत ठीक आहे तुम्ही गावागावाईत जा, गावागावाईत डांबराचे चकाचक रस्ते आहे, जाऊन तर पाहिजा सर्वाधिक घनता म्हणजे रस्त्याचं जे जाळं आहे ते रस्त्याचं जाळं सर्वाधिक रस्त्याचं जाळं, ठीक आहे असं असे पुरे रस्ते, ठीक आहे जिकडून तिकडून रस्ते गेले आहे, कुठं केरळमध्ये सर्वाधिक रस्त्याचं जाळं असणारं म्हणजे ठीक आहे 100 स्क्वेअर किलोमीटरमध्ये सर्वाधिक रस्ते असणारं राज्य, रस्त्याची घनता सर्वाधिक असणारं राज्य आहे, ठीक आहे कोणतं केरळ हे नाही सांगणार सरकार, ते तिकडं भारतात बिमारू राज्य आहे त्याला बिमारू राज्य म्हणते, हा उत्तर भारतातले, हा इथं राम मंदिर बनवून राहिले हे बया, ठीक आहे बयाडाचीच भरती आहे पुरेच्या पुरे, ठीक आहे त्या बिमारू राज्य हे भारताला बिमार करत आहे, याला इकॉनॉमिक्समध्ये बिमारू राज्य म्हणते, बिमारू नावच यायचं, बिहार ठीक आहे मध्य प्रदेश, ठीक आहे मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश बिमारू स्टेट म्हणते याला न्यूयॉर्क, ठीक आहे प्लॅनिंग कमिशन म्हणते हे बिमारू स्टेट आहे, बमाड औकातल्यासारखी लोकसंख्या, बमाड लोकसंख्या वृद्धी दर, ठीक आहे बमाण फर्टिलिटी रेट सुस्थित नाही, साक्षरतेचा दर खाली, ह्या लोक रोजगार ढुंढाले महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश पुरे, ठीक आहे ओडिसा पासून ठीक आहे बिहार ठीक आहे पश्चिम बंगाल ठीक आहे मध्य प्रदेश छत्तीसगड पुरे लोक इकडे येते, काहून तर दक्षिण भारतातले राज्य विकसित आहे, पण ह्या राज्याची स्टोरी अशी दाखवते का या भारतात ठीक आहे दंगे पसरण दंगे पैदा होईन, ठीक आहे अरे भाऊ आम्हाला असा दंग्याचा भारत नाही पाहिजे, ठीक आहे असं सरकार का जे सरकार ठीक आहे दंगे पसरवणाऱ्या पिक्चरले टॅक्स फ्री करते तर अशा सरकारले आम्ही कधीच चांगलं म्हणणार नाही, कसा इतिहास लिहिला जाईल तुमचा याचा तर विचार करा कवडीचा, का तुम्ही कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे जो देश धर्मनिरपेक्षता सांगते, ठीक आहे आम्ही सेक्युलरिझम सांगितलं आम्ही सर्व धर्माचा आदर सांगितला, मुसलमान धर्म मुसलमान धर्माचे लोक पाहत असन तर त्याचा आदर आहे का, प्रत्येक धर्मात असे ठीक आहे असे लोक आहे का जे प्रचंड धर्मांध आहे आंधळे आहे डोळ्यापोटी आहे धर्माची आणि ते ठीक आहे अशा घटना करतात बॉम्बस्फोट घडून आणतात, मग ते मुसलमानात बी आहे ते हिंदूत बी आहे, ठीक आहे आणि मग ते तशीच घटना झाली ना मालेगावच्या मस्जिदीसमोर बॉम्बस्फोट केले, ते आपले ठीक आहे हिंदू धर्म असा सांगते का बे का कुत्रं आपल्याला डसलं तर आपण कुत्र्याला डसायचं, हे आपल्या मंदिरासमोर त्याने बॉम्ब फोडलात आपण त्याच्या मस्जिदीत फोडायचा, कोण सांगितला बे आणि बॉम्ब असा ठेवला आहे गाडीत तर तो सांगते का बॉम्ब का तू विचारते का तू हिंदू आहे, ठीक आहे नाही नाही मुसलमानांनी ठेवला आहे मले हिंदू आला तेव्हाच फुटीन मी, अबे ठीक आहे तो बॉम्ब लेट माणूस गिनूस ओळखत नाही तो, त्याच्यात हिंदूही मरते मुसलमानही मरते शीखही मरते ख्रिश्चनही मरते,
या अमरावतीत आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा जिल्हा आहे, दंगल झाली होती. ठीक आहे, पत्रकाराने किस्सा सांगितला म्हणे का सर म्हणे, ठीक आहे, एक मुसलमान भेटला लढून राहिला होता म्हणे ढसाढसा, त्याचं बंद दुकान पेटून दिलं म्हणे. ठीक आहे, दुकान पेटवल्यावर तो म्हणते म्हणे का सर मेरी दुकान तो जला दी, लेकिन म्हणे ठीक आहे वो दुकान जलाने के बाद नुकसान किसका हुआ ये नहीं पूछोगे, मेरी दुकान तो जल गई बोले, लेकिन उसमें ठीक है उसमें 40 गाड़ियां थी और 40 में से 35 गाड़ी ये हिंदू की थी और हिंदू की गाड़ी हिंदू ने जला डाली बोले. सांगा आता का न्याय द्याचा न्याय न्याय न्याचा कुठो, अमरावतीची गोष्ट आमच्या. ठीक आहे, आता मांग दंगल झाली, दंगलीत आपल्यासारख्या पोट्याले दंगलीत पाठवते, याच्यावर पोलीस केसा लागते, न्यायचे पोट्टे ठीक आहे नेत्याचे पोट्टे फॉरेनमध्ये राहते. हे आमचा देश आहे, आमच्या देशानं सांगितलं, याच्या अगोदर पिक्चर येऊन गेले, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा. ठीक आहे, या भारतात ठीक आहे इन्सानियत निर्माण करणारे लोक पैदा झाले पाहिजे. असे पिक्चर पाहून हिंसक जर होत असन आणि लोकायले प्रवृत्त करत असन हिंसेसाठी तर अशा पिक्चरवर बॅन आणायला पाहिजे, पण सरकार अशाच पिक्चरले प्रमोट करून राहिलं आणि देशाचा पंतप्रधान बजरंगबोली की जय म्हणते कर्नाटकच्या निवडणुकीत आणि बजरंगबोली मग उरावर बसते, बंद इलेक्शन खड्ड्यात. ठीक आहे, अरे भाऊ तुम्हाला नाही लोक ऐकून राहिले, तुम्ही देशामध्ये द्वेष ठीक आहे पसरवण्याचा प्रयत्न करून राहिले, हे बंद करा. ठीक आहे, भारतीय लोकांच्या लक्षात आलं कित्ते दिन मन की बात करोगे तुम, कुछ तो काम की बात करो यार. ठीक आहे का, ओनली मन की बात ही करेंगे. ठीक आहे, आमचे पोट्टे लंग 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 हिनून राहिले इकडे तिकडे. ठीक आहे, तलाठीची परीक्षा काढा, तलाठीची परीक्षा काढा, आरोग्य भरती कॅन्सल केली ते काढा. ठीक आहे, नाव पता नाही, 75,000 जागा काढतो म्हणते, आता 3 दिवस झाले पेपर लिहून राहिलं, आराखडा तयार केला, अमुक तयार केलं, 15 ऑगस्ट पर्यंत भरायचा आहे, कवा भरायचा आहे. ठीक आहे, पोट्टे रोज ब्रश घासत जाते, सकाळी धुतली का लगेच आंघोळ केली का लायब्ररीत येते, हा दिवसभर लायब्ररीत बसते, पण त्याची काही ॲडव्हर्टाईजमेंट येऊन नाही राहिली, असं नाही आहे. ठीक आहे, हा ठीक आहे, प्रत्येक गोष्टीवर GST लावला, आता एका आज एका ठीक आहे कृषी ॲग्रिकल्चर एका कृषीच्या दुकानदाराला भेटलो. ठीक आहे, ज्याचं दुकान आहे ॲग्रिकल्चरचं साहित्यिकाचं बियाणं एंडोसल्फानच्या डबक्या मपक्या औषधाचं, त्याला विचारलं म्हणलं ठीक आहे म्हणलं एवढे भाव काऊन वाढले फवाऱ्याच्या औषधाचे बियाण्याचे, सर म्हणे फवाऱ्याच्या बॉटलीवर GST, झाकणावर वेगळ्या GST, वरचं जे त्याले ठीक आहे त्याले जे वरचं हे लावलं आहे कागद चिपकवला आहे त्याच्यावर वेगळ्या GST, त्याच्या आतमध्ये जे सॉल्व्हंट आहे ठीक आहे त्याच्यात जे ओरिजिनल मटेरियल आहे त्याच्यात जे ज्याच्यात डिझॉल्व केलं आहे ते सोल्युशन, त्या दोन्हीवर वेगळ्या GST. ठीक आहे, प्रत्येक म्हणजे एक प्रॉडक्ट बनवाले 8 प्रकारचे GST आहे म्हणे सर. हा कंपनीचा स्वतः एम्प्लॉय भेटला तो म्हणे सर डायरेक्ट म्हणे 1,000 रुपयाची वस्तू जे पहिले भेटत होती ते डायरेक्ट आता 1,800 रुपयाची झाली म्हणे, 800 रुपयात महाग झाली म्हणे. कंपन्या पहिले असे पॉम्पलेट छापत होती म्हणे, हा ॲडव्हर्टाईज करत होती म्हणे बियाण्याची याची त्याची इन्सेक्टिसाईडची, कंपन्यानं बंदच करून टाकलं म्हणे, पुरी यायले चोर दुकानदाराला चोरच समजते म्हणे सरकार आणि कंपनी मालकाला त्याच्याहून चोर समजते म्हणे, जागोजागी टॅक्स लावला, GST वेगळ्या TDS वेगळ्या पुरा पेलून दिला आहे म्हणे, आणि फवाऱ्याच्या औषधाचे याचे त्याचे बियाण्याचे भाव वाढले हे याच्यामुळे वाढले म्हणे, आणि मग म्हणे सरकार लोकायले कसं सजतं, ह्या डायरेक्ट भूदंड कास्तकारावर आहे. ठीक आहे, म्हणून घ्या आजचे दिन वय गरम फडक्यान शेकून घ्या, द्या पुन्हा दाबा बटन कमयाचं घ्या शेकून. ठीक आहे, मन नाही म्हणायचं माया काय नाही, मी तुम्हाला समजून सांगून राहिलो पा. ठीक आहे, भलं होत असन तर पा. ठीक आहे, आपल्यापाशी बटन दिलं आहे 5 वर्षानं, ज्याचं वाटलं त्याचं दाबाचं, सुस्ती नाही करायची. ठीक आहे, मग हे पा हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय द हिंदूनं द ठीक आहे इंडियन एक्सप्रेसनं छापला. ठीक आहे, तर पिक्चरले बॅन नाही करायची, पण पिक्चरचं पहिलं जे डिस्क्रिमिनेशन येते ज्याच्यात सांगते ठीक आहे हे बा इथं लिहिलं आहे. ठीक आहे हे बा ठीक आहे डिस ठीक आहे प्रोपोर्शनल सरळ त्यानं बॅन डिसप्रोपोर्शनल त्यानं असं सांगितलं का तुम्ही जे डिस्क्रिमिनेशन देता त्याच्यात असं सांगा का हा पिक्चर सत्य घटनावर आधारित नाही आहे, हे एका काल्पनिक ठीक आहे काल्पनिक गोष्टीवर आधारित तयार केलेला पिक्चर आहे. सुप्रीम कोर्टाने 2 कानपटात मानले, त्याचे स्वतः अध्यक्ष चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेब होते. ठीक आहे, समजलं का मग आता. ठीक आहे, हे सरळ सरळ सांगितलं आहे त्याने बा. ठीक आहे का, ठीक आहे, यू आर सेईंग दॅट द बॅन ऑफ द फिल्म इज ऑन द बेसिस ऑफ ठीक आहे 13 पीपल, यू गेट द 13 पीपल. ठीक आहे, हे ठीक आहे हे जे आहे तर हे ममता बॅनर्जीनं केस टाकली होती
कोण टाकली होती? ममता बॅनर्जीनं. ममता बॅनर्जीनं बँगलोरमध्ये आपल्या पश्चिम बंगालमध्ये चित्रपट लावण्यावर बॅन केला होता. म्हणून ठीक आहे, त्यानं सांगितलं का पिक्चरवर तुम्ही बॅन करू शकत नाही, पण ठीक आहे त्याच्यात जे पहिलेच लागलं काय सत्य घटनावर आधी, आणि सत्य घटनावर आहे म्हणून लोकायले खरंच वाटलं आणि 32,000 एवढा मोठा आकडा टाकला. असं काही नाही आहे. आता तुम्हाला सांगतो केरळने या देशाला का दिलं. भारतातलं सगळ्यात साक्षर राज्य केरळ आहे. एवढी साक्षरता कोण्याच राज्यात नाही आहे. ठीक आहे, सर्वात साक्षर राज्य आहे. पहा ठीक आहे, ज्याले ज्याले वाटते हे पहा. ठीक आहे, केरला टॉप ऑफ द लिस्ट. ठीक आहे, आता केरळमध्ये 2011 जनगणनेनुसार साक्षरतेचा दर पहा. ठीक आहे, बंद्या भारतात साक्षरतेचा दर सर्वात जास्त केरळमध्ये आहे, 92%. भारतात कोण्याच राज्यात नाही. यायनं दाखवा UP बिहार. ठीक आहे, यायच्या स्वतःच्या गुजरात राज्यात दाखवा साक्षरतेचा दर किती आहे. म्हणा सांगा तर म्हणा तुमच्या गुजरातमध्ये किती आहे, जिथून तुम्ही दोन आले बापूसाहेब. ठीक आहे, किती आहे सांगा म्हणा. ठीक आहे, आमचा महाराष्ट्राचा तरी थोडासा बरा आहे. ठीक आहे, सगळ्यात साक्षर राज्य आहे केरळ. हां, सगळ्यात साक्षर, सगळ्या अधिक शिकलेले लोक स्त्री आणि पुरुष यायच्या राज्यात आहे. ठीक आहे, हे पहा. ठीक आहे, हे जे आताची आकडेवारी आहे. ठीक आहे, आताची आकडेवारी 2014-15 त्या केरळ राज्याने डिक्लेअर केलेली पहा. 97 मेल साक्षर आहे आणि 97 मेल आहे आणि 95 फिमेल आहे. याची ठीक आहे, याची जर ॲव्हरेज मारली, त्याची ॲव्हरेज येते ठीक आहे, याची ॲव्हरेज येते ठीक आहे 96.2. तर ठीक आहे, आता तुम्ही त्याच्यानंतर जेंडर गॅप सर्वाधिक सर्वाधिक का म्हणलं म्या, सर्वाधिक 1,000 पुरुषाच्या मागं 1,084 स्त्रिया आहे या देशात. ठीक आहे, अबे ठीक आहे, भारतात 943 आहे. भारतात 943 मध्ये म्हणलं 57 बिना लग्नाचे राहते. मले वाटते का एखादं जहाज भरावं रशियात पाठवावं का? तिथं 1,200 पोरी आहे 1,000 पुरुषाच्या मांग. तिथं कामी तरी लागण आपले पोट्टी. ठीक आहे, पोरी मोरी भेटल्या तर कारण अबे इथं पहा ना बे, 1,000 पुरुष आहे आणि 1,084 स्त्रिया आहे तिथं. ठीक आहे, तिथं भ्रूण हत्या केली जात नाही, स्त्रियांचा आदर केला जातो. अजूनही काही तिचे ठीक आहे, तिच्या ज्या आदिवासी जमाती आहे तिथं मातृसत्ताक पद्धती आहे. बापाच्या नावाच्या पहिले ठीक आहे, पोट्याच्या नावाच्या नंतर बापाचं नाव नाही, मायचं नाव लावल्या जाते. अशी काही काही कम्युनिटीमध्ये तिथं पद्धत आहे. ठीक आहे, आईले जास्त रिस्पेक्ट देणारं राज्य आहे. ठीक आहे, समजलं का? स्त्रीले रिस्पेक्ट देणारं राज्य आहे. आणि त्या राज्यात चुकीच्या स्टोरी, चुकीचे आकडे तुम्हाला दाखवले. म्हणून हे सत्यता पहा का, 1,000 सर्च मारा. माझ्या खोटं असेल तर माझ्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या, मी जे हे आकडे खोटे सांगत असेल तर. ठीक आहे, माझ्या घरची आकडेवारी नाही सांगून राहिलो चोटते हो. ठीक आहे, हे आकडेवारी भारत सरकारची 2011 सांगितलं. अजून 21 बापूसाहेबांनी मोजली नाही, यावर्षी मोजा लागत होती. 21 कोरोना आलता ठीक आहे, लोकसंख्या मोजाचं ना ठीक आहे कटच नाही करून राहिले हे सरकार. ठीक आहे, भारताचं भविष्य माहीत पडते का? आता लोकसंख्या एवढी वाढत आहे त्याच्यानुसार डेव्हलपमेंट कशी करावं लागण, का कशी करावं लागण, हे सगळं भविष्य माहीत पडते. लोकसंख्या मोजायला तयार नाही. दोरं मोजते, डुकरं मोजते, गदे मोजते, वाघं मोजते, ठीक आहे सारं मोजते, माणसं मोजत नाही म्हणते हे. ठीक आहे, यावर्षी आता उन्हाळ्यात काहीच नव्हतो का, कोरोना होता का बे? ठीक आहे, मोजायला तर पाहिजे. ठीक आहे, आतापर्यंत खंड नाही बनला लोकसंख्येले. कोरोना होता ठीक आहे बा, गेला कोरोना, 23 गेली ठीक आहे, आता हे 22 गेलं, 23 उन्हाळ्यात तर काहीच नव्हतं. आता मोजा नव्हती लागत का? मोजा लागत होती. भारत सरकारने डिक्लेअरच नाही केलं जनगणना मोजायची का नाही मोजायची. अरे जनगणनेवरून भविष्य माहीत पडते का? समोर फ्युचर काय राहणार आहे? आणि जनगणनेची आकडेवारी आली, 1 लागते. आता मोजली तर 1 आकडे येते पुरे डिटेल. समजलं का? हे कवा आकडे येईन, मोजून कवा हे आहे का नाही, असा विषय आहे बहु. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, 1,084 ठीक आहे स्त्रिया आहे केरळमध्ये. सर्वाधिक 1,000 पुरुषाच्या मागं स्त्रिया असणारं राज्य आहे. समजलं का? तर ठीक आहे, हे बा ठीक आहे, 5 टॉप लिस्ट, लिटरसी रेट 96.2, 88.7 दिल्ली ठीक आहे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम इथं. ठीक आहे, ठीक आहे बा, भारताचा ठीक आहे, भारताचा 74% साक्षरतेचा दर आहे. ठीक आहे, त्याच्यात ठीक आहे 2011 तर 92 एकट्या केरळचाच होता. मग आता ठीक आहे, हे बा ठीक आहे, आता बा इथं बा ठीक आहे, हे वय ठीक आहे, हे स्त्री पुरुष प्रमाण ठीक आहे, स्त्री पुरुष प्रमाण ठीक आहे, याले म्हणते जेंडर रिपोर्ट, स्त्री पुरुष प्रमाण. लिंग गुणोत्तर किती आहे, लिंग गुणोत्तर तर पहा, भारताचं लिंग गुणोत्तर ठीक आहे 943 आहे 2011 नुसार. ठीक आहे, आणि केरळचं पहा 1,084,
1084 ठीक आहे वाढतच आहे. 1901 1004 होतं. केरळ मध्ये पहा आता किती आहे. वा 8 झालं, 11 झालं, 27 झालं, 28 झालं, 1022 झालं, 16 झालं, 32 झालं, 36 झालं, 58 होतं. ठीक आहे 2011 मध्ये 84, 2021 मध्ये पुन्हा आकडा वाढणार आहे. 1100 वर आकडेवारी गेली असेल. ठीक आहे जिथं भारत पुरून नाही राहिला तिथं एकट राज्य एवढ्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. कुठं? केरळमध्ये. ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे लोकसंख्या बघा किती किती आहे. ठीक आहे हिंदूची किती, मुस्लिमची किती, कायची किती ते ठरलं आहे. आता बी ठीक आहे केरळ या राज्यात 2011 जनगणनेनुसार 55% ठीक आहे हिंदू आहे आणि 26% मुस्लिम आहे. ठीक आहे आता मुस्लिमांची संख्या इथं वाढली आहे पण 70 वर्षात मागच्या 70 वर्षात ठीक आहे याची संख्या 8% वाढली. ठीक आहे आणि हिंदूची लोकसंख्या 8% कमी झाली. ठीक आहे आता इथं पहा हे काही खूप जास्त फरक आहे का. मग सर्वात जास्त हिंदू आहे. ठीक आहे आणि याच्यात ठीक आहे मुस्लिमांची संख्या 26.5% आहे. तर हे बंदेच्या बंद्या हिंदू स्त्रियांना ठीक आहे बाहेर देशात नेऊन आतंकवादी बनवते बा असा जो आकडा आणि भपका लोकांसमोर फेकला आणि त्याले सत्य घटना आहे असं सांगितलं याच्यामुळे लोऱ्याच्या लोक्याच्या आणि जवान पोट्याच्या डोक्यात गेला आणि मुसलमानाबद्दल असा प्रचंड राग त्याच्या मनात निर्माण केला. हे भाऊ ह्या देश असा आहे का या देशानं डॉक्टर APJ अब्दुल कलाम दिले रामेश्वर नावाचं त्याचं गाव आहे का ज्यानं भारताले अग्नि 1 अग्नि 2 अग्नि 3 अग्नि 4 अग्नि 5 सारखे मिसाईल दिले आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवायचा प्रोजेक्टचा पायाभरणी करून दिली का इथून ऑस्ट्रेलिया उडवता येईल इथून आफ्रिका खंड उडवता येईल. हे इस्लामाबाद पा इस्लामाबाद चिल्लर आहे बे इथून बटन दाबलं तर अग्नि 1 गेम होते द्यायचा डबल गेम करायचं काम नाही बटन दागली अग्नि 1 का डायरेक्ट इस्लामाबाद काय लाहोर कवाचच करू शकतो आपण. लावरले तर काही नाही गाडी नेली तरी उडवता येते. ठीक आहे त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे आपल्या पाशी. ज्या मुसलमान माणसानं डॉक्टर APJ अब्दुल कलामानं या भारतासाठी ठीक आहे मिसाईल म्हणून दिले ठीक आहे GSLV PSLVचा प्रोग्राम म्हणून दिला आकाशात यान पाठवून राहिलो म्हणून हे TV दूरदर्शनवर आपण आपल्याले आपला पंतप्रधान TV पाहता येते. ठीक आहे सॅटेलाईटनं आपल्या इथं हवामान चेक करता येते कवा मान्सूनिन काही हे सगळी पुण्याई ठीक आहे सगळी पुण्याई डॉक्टर APJ अब्दुल कलामाची होय. DRDO आणि इस्रोचे अध्यक्ष होता. ठीक आहे मुसलमान होय मुसलमान समजलं का. त्याच्यानंतर अब्दुल हमीदची स्टोरी वाचा. 1965 युद्धात ठीक आहे पाकिस्तान बॉर्डरवर 40 लोकांची बटालियन होती. ठीक आहे अन पहारा दे 20 लोक दिवसा आणि 20 लोक रात्रीचे पहारा दे. दिवसाचा पहारा देण्यात ठीक आहे अब्दुल हमीद होता. ठीक आहे दिवसा पहारा देऊन थकला होता रात्री जेवण केलं झोपला. सकाळी पायट पायट 4 वाजता पाकिस्तानच्या बॉर्डरवरून फायरिंग सुरू झाली. धडधड 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 त्या मायनी म्हणे कुठून सुते बाजून राहिले त्याची झोपमोड झाली. आता एवढ्या सकाळी कम एक नंबर भाऊ स्वप्न पडते सकाळी सकाळी. ठीक आहे किती गोड स्वप्न पडते सकाळी साखर झोपेत राहते माणूस. तेवढ्या सकाळी सुतई बॉम्बचा आवाज सुरू झाला धडधड 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 धडधड. कोण होय रे सालं म्हणे सकाळी बाबा सकाळी सुतई बॉम्ब फुटून राहिलं. उठलं ते त्याले दिसलं पाकिस्तानच्या बॉर्डरकडून फायरिंग होऊन राहिली. ठीक आहे त्याच्या गेली मस्तकात त्याचा सोपती होता झोपून त्याले 2 बुटाचे खेटर मारले. उठ साल्या म्हणे ए झोप म्हणे डुकरे कायले उठून राहिला झोप तू. ठीक आहे त्यानं ठीक आहे त्यानं 2 बुटाच्या खेटरा मारल्या ते उठलं हाय म्हणे 20 जण झोप म्हणे आय म्हणे पायते म्हणे ते याले काही झोप लागे नाही. धडधड 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 तिकडून फायरिंग सुरू यानं पुन्हा 2 लागत. अबे उठ म्हणतो म्हणे अबे मग करायचं काय झोपणं म्हणे हाय ते 20 पायते म्हणे यानं धरलं त्याचं ब्लँकेट ओललं उठवलं त्याले उठ म्हणे झाले अबे मग करायचं उठ काय उठ म्हणतो उठवलं बा त्याने जा डोळ्यावर पाणी मार. ठीक आहे त्यानंही डोळ्यावर पाणी मारलं त्याच्या सोबत्याने यानं डोळ्यावर पाणी मारलं डोळ्यावर पाणी मारलं. आता का करायचं म्हणे हे जिप्सी आणि म्हणे इकडं जिप्सी पाहिले असं तुम्ही ओपन जिप्सी वरतून असा तिथे रॉड राहते ते जिप्सी आण म्हणे अबे पण करायचं काय ए आण म्हणतो म्हणे. ठीक आहे आम का गुटल्या मत घेईन ला इकडं इधर जिप्सीला त्यानं आणली बा जिप्सी त्याच्या सोबत्यानं लाव म्हणे इथं हे 20 लोक फायरिंग करून राहिले होते त्यानं जिप्सी लावली त्या जिप्सीच्या मनातल्या रॉडवर रॉकेट लॉन्चर फसवलं त्यानं आणि बाजूले ऍटोमॅटिक AK-47 लावल्या दिल्या फिट करून अरे पण करायच काय नाही म्हणे याच्यात बॉम्ब टाक म्हणे रॉकेट लॉन्चरचे हा पागल झाला का म्हणे अबे बॉम्ब टाक म्हणून राहिलो म्हणे. ठीक आहे बॉम्ब म्हणे त्यानं यानं बॉम्ब ठीक आहे अब्दुल हमीदनं बॉम्ब टाकायला लावले बॉम्ब टाकली यानं गाडीत जिप्सीत याच्या डोक्यात का चालू हे यालेच माहित होतं त्याला माहित नव्हतं.
बांब टाकल्यावर ठोका म्हणते AK-47 फिट केल्या रॉकेट लॉन्चर म्हणे गाडी चालो ए पागल झाला का साल्या मरीन न तिकडे जाऊन टाकत म्हणे साले सुते बांब फोडते म्हणे मांग भाऊ सीधी पाकिस्तानच्या बॉर्डर मध्ये गाडी टाकली त्याने पाकिस्तान वाले का वाटलं का दोन लोक टार्च घेऊन येत आहे अंधारात त्याचा दिवा लावून देणार आहे तिथं गेले हे डायरेक्ट त्याला म्हणे इथं गाडी नाही थांबवायची म्हणे बंद्या लेखायच्या बंकरच्या भोवतात गोल गोल घुमव म्हणे जे यानं सुरू केले धड 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 डायरेक्ट पूरा बंकर उडून टाकलं ठीक आहे तिथं रणगाडी होती त्याची ठेवून 21 पुरे रणगाडे 21-22 रणगाडे नेस्तनाभूत ठीक आहे 43 लोकांची पाकिस्तानची बटालियन होती 17-18 मारून टाकले 17-18 मारले का 6-7 मारले पुरे उडून टाकले तोपर्यंत दोघांचं शरीर गोळ्यानं छन्ना छन्ना झालं होतं अर्धा तास तमाशा पाहून राहिले ते इकडून भारतातले सैनिक ठीक आहे हेलिकॉप्टर बोलावलं याच्यासाठी एवढा सगळ्या तमाशा केल्यावर त्याला समजलंच नाही का होऊन राहिलो हा धडधड 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 हा फायरिंग बॉम्ब रपा रप उडून टाकले त्याला रणगाड्यात बसायला बी वेळ नाही दिला तेवढ्या याच्यात ह्या काम आता का करायचं बे इथं नाही मरायचं आपल्या भारतात जाऊ तिथून गाडी पलटवली वापस आली भाऊ त्या दोघांना भारत सरकारनं ठीक आहे परमवीर चक्र दिलं मुसलमान होता मुसलमान त्या पाकिस्तानातल्या मुसलमानाला सांगूशा वाटते का हे कवाय आमच्या देशात येते सुते बॉम्ब फोडते तर त्याला सांगूशा वाटते भारतातला मुसलमान असा नाही आहे तो देशावर प्रेम करणार आहे तिरंगा त्याच्या मनात आहे पण पाकिस्तानातल्या मुसलमानाला असं वाटत असन का भारत ठीक आहे भारत हा त्याला नमंत हे त्यानं लक्षात ठेवावं का भारतात 17 कोटी मुसलमान आहे एक मुसलमान 17 मुसलमानाला मारू शकते पाकिस्तानच्या लक्षात ठेवा 17 कोटी पाठवले तर दफन करणे के लिए दोघंच जमीन भी मुनासिब नाही होंगी त्या पाकिस्तानच्या मुसलमानाला सांगून राहिलो ISIS नावाची त्याची गुप्तहेर संघटना आहे ते अगाऊ कारभार करते भारतात ना भारतात आतंकवादी पाठवते त्याला हत्यारं पुरवते आणि त्याला मदत करते इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स नावाचं गुप्त ठीक आहे त्याचा लॉन्ग फॉर्म आहे ISI इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे ठीक आहे आणि त्याला बरं नाही वाटत भारतात का चालू आहे तर ते अगाऊचे कारभार करते ठीक आहे तर म्हणून ठीक आहे तर आणि त्याच्यात ठीक आहे त्याच्यावर एक पुन्हा एक व्हिडिओ बनते ठीक आहे का ठीक आहे भारतात DRDOचा माणूस जो RSSचा सदस्य आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रदीप कुरुडकर नावाचा तो हनी ट्रॅपमध्ये सापडला पाकिस्तानच्या एका पोरीसोबत चॅटिंग करताना सापडला त्याला पकडला हा त्याची केसच गायब केली या सरकारनं काहून तर तो RSSच्या संस्कार भारतीचा सदस्य आहे ठीक आहे RSSच्या टोटल 100 वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्यावर बंद याच्यावर कंट्रोल आहे RSSचं पण त्याचा तो सदस्य होता आणि याला शास्त्रज्ञान त्याला DRDOचा अध्यक्ष बनवला चेअरपर्सन बनवला आणि तोच हनी ट्रॅपमध्ये सापडला यानं ठीक आहे DRDOच्या ठीक आहे आकाश ठीक आहे जे काही मिसाईल बनवते DRDO भारतासाठी त्याची गुप्त माहिती फोटो त्या पोट्टीले पाठवले ते पोट्टी होय का पोट्टो हे बी माहीत नाही त्या भेटला का नाही तिले ते बी नाही माहीत दासगुप्ता नावाची कोणतरी पोरगी आहे ठीक आहे तर असं काम आहे भाऊ मग ह्या देशात का चालू आहे त्याची केसच गायब करून टाकली तुम्हाला दाखवलंच नाही तो कोण होय का होय न्यूज चॅनलवाले हे नाही दाखवणार तुम्हाला हे हे दाखवण केरला स्टोरी ठीक आहे हे पहा आता ठीक आहे हे सगळं तुम्हाला सांगून राहिलो आता ठीक आहे केरलाचं पहा केरला किती पुढं आहे बर्थ रेट पहा त्याचा 1000 ठीक आहे 1000 माग बर्थ रेट पहा केरलाचा पहा केरलाचा 14.3% आहे इंडियाचा पहा 20% 6 जास्त घे ना ठीक आहे मॉर्टिलिटी रेट प्रजनन दर पहा प्रजनन दर केरलाचा आहे 1000 माग 10 आणि भारताचा पहा 34 घेन ना 24 जास्त आहे हा ठीक आहे आता पहा ना के कुठं आहे केरला कुठं आहे आपल्याला केरला का दाखवते आहे का ठीक आहे त्याच्यानंतर चाइल्ड मॉर्टिलिटी म्हणजे बाल प्रजनन दर ठीक आहे ए ठीक आहे आता लक्ष द्या मॉर्टिलिटी म्हणजे मृत्यू दर होते वाटते ठीक आहे ना ठीक आहे मृत्यू दर ठीक आहे तर मृत्यू दर आपला इंग्लिशचा सत्यानाश आहे थोडंसं समजून घ्या ठीक आहे केरळचा 10 आहे याचा अर्थ काय आहे केरळचा मृत्यू दर 10 आहे भारताचा 34 आहे याचा अर्थ असा आहे का आरोग्याच्या सुविधा भारतापेक्षा केरळमध्ये जास्त चांगल्या आहे ठीक आहे अभेद कमी असणं म्हणजे का तर आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या आहे माणूस लवकर मरत नाही म्हणजे त्याला औषध उपचार लवकर ठीक आहे उपलब्ध होते ठीक आहे मग त्याच्यानंतर चाइल्ड मॉर्टिलिटी इथं दोनच आहे बालमृत्यू दर भारताचा 9 आहे ठीक आहे समजलं का हे केरला सरकारनं डिक्लेअर केलेली आकडेवारी आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर ठीक आहे मॅटर्नल ठीक आहे मॅटर्नल मॉर्टिलिटी ठीक आहे रेशो म्हणजे माता मृत्यू दर ठीक आहे ह्या केरलामध्ये 46 आहे ठीक आहे आणि भारतामध्ये 130 आहे ठीक आहे त्याच्यानंतर लाईफ ठीक आहे ए लाईफ एक्सपेन्सिटी ॲट बर्थ 75.1 आहे भारताचा 68.7 आहे
आता हे तुम्ही रेट पहा, याच्यावरून तुम्हाला भारतात आणि केरळमध्ये ठीक आहे फरक दिसन, ह्या फरक गोष्ट सांगते का केरळ किती भारतापेक्षा पुढारलेलं आहे, सगळ्यात पुढा सगळ्या बाबतीत पुढारलेलं राज्य आहे. आता बरेचसे केरळमधले लोक ओमान, सौदी अरेबिया, कुवेत, इराक, इराण, दुबई, अमेरिका ठीक आहे, बंदे तेलाचे देश, या देशात ठीक आहे काम करायला जाते रे, आणि हे काम तिथं करते आणि पैसे भारतात पाठवते. तर भारत सरकारले म्हणा का कोण्या राज्यातल्या लोकांना सर्वात जास्त फॉरेनमध्ये पैसे कमावून भारतात आणून दिले हे सांगा ना म्हणा, मी सांगतो ना तुम्हाला ठीक आहे. थेन असं सांगतो हे पा ठीक आहे, NRI नॉन रेसिडेन्शियल इंडियन ना रेमिडन्स म्हणजे त्यानं भारतात वापस आणून दिलेले पैसे, कोण सर्वात जास्त पैसे वापस आणून दिले भारतात ठीक आहे, तर भारतात सर्वात जास्त पैसे कमावून आणून दिले महाराष्ट्रातल्या लोकांना. जेवढे पैसे भारतात आले त्याच्यातल्या 35% महाराष्ट्रात, 2020-21 आकडेवारी वही ब्लॅक कलर मधली, 35% पैसे महाराष्ट्रातल्या लोकांना बाहेर देशात राहून आणून दिले, आणि केरळच्या सरकारनं ठीक आहे 10.2% ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं स्टेट आहे भारतात का जे बाहेर देशात पैसे कमावून भारताला आणून देते ठीक आहे, हे लक्षात ठेवा ठीक आहे. म्हणून ज्याला ऑनलाईन कोर्सेस लावायचे आहे त्यांना फिनिक्स अकॅडमी जॉईन करा, त्याच्यावर सगळे व्हिडिओ टाकले आहे. हे बुलेट चालू घडामोडीचं लेटेस्ट अंक आला आहे, नवीन आता येणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी हे पुस्तक चांगलं आहे ठीक आहे. हे पुस्तक पाहिजे असेल तर फिनिक्स अकॅडमी ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर मोबाईल नंबर येते, OTP येते, स्टोअरवर जा, खालतं मधा स्टोअरचं ऑप्शन येते, त्याच्यावर हे बुलेट चालू घडामोडी पुस्तक बुक करा, इथंच पैसे पेड करा, पोस्टानं घरी 8 दिवसात पोहोचून जाईल. हे मराठी ग्रामरचं पुस्तक आहे, ज्याला घ्यायचं आहे त्यांना तिथूनच बुक करा, घरी पोस्ट भारताच्या बाहेरसुद्धा सेवा उपलब्ध आहे, समजलं का. पुस्तकाची किंमत तिथंच दिली आहे, पोस्टल चार्ज सहित ते 250 रुपयाचं आहे बहुतेक, हे 300 रुपयाचं काहीतरी आहे पोस्टल चार्ज सहित, पाहून घ्या तिथं आणि जमून टाका बरोबर ठीक आहे. मग आता इथं पहा हे पहा रेमिडन्स ठीक आहे, 2019 भारतात पैसे आले $83.3 billion ठीक आहे, आणि 2021 आले $87 billion त्याच्यातले ठीक आहे. त्याच्यातले पहा पर्सेंटेजमध्ये रेमिडन्स सर्वात ठीक आहे, सर्वात आता हे जे आकडेवारी आहे ठीक आहे, हे जे आकडेवारी आहे हे लेटेस्ट आकडेवारी आहे, 19% पैसा ठीक आहे एकूण रेमिडन्स पैकी सर्वात जास्त केरळ राज्यानं आणून दिला ठीक आहे. सर्वात जास्त केरळ राज्यानं आणून दिले म्हणलं 19% पैसे, म्हणजे जवळपास 15-20% दरम्यान एकट्या केरळ राज्याचा वाटा राहते दरवर्षी समजा फॉरेन मधून पैसे आणून द्यायचा. मग आता तुम्ही केरळले भारताच्या विकासात एवढा मोठा वाटा आहे, केरळले प्रमोट केलं का, इथून हिंदूच्या पोरी बाहेर नेल्या जाते, सत्य घटनापर आधारित सांगते, अरे ह्या सांगा ना केरळ तुम्ही, केरळमध्ये हिंदू संस्कृती किती चांगली आहे, हिंदूंचे मंदिरं किती चांगले आहे ठीक आहे. म्हणजे प्रत्येक कारण ए भाऊ सर्वात जास्त हिंदू आहे ठीक आहे, सर्वात जास्त हिंदू आहे पण एकही BJP सीट नाही ठीक आहे, शिकले सवरले लोक आहे तिथचे, समजून घ्या, त्याला समजते आजचे दिन कायले म्हणते, समजलं का, आजचे दिन कायले म्हणते हे केरळच्या लोकांना माहीत आहे म्हणलं, केरळ BJP एकही सीट नाही आहे केरळमध्ये लोकसभेची आणि विधानसभेची ठीक आहे, तिथं नाही त्याला पाय पसरवता येऊन राहिले कुठं केरळमध्ये, काहून तर केरळचे लोक साक्षर आहे, त्याला आजचे दिन समजते, त्याला का फेकलं हे बी समजते ठीक आहे, समजलं का, फेकाची बी लिमिट राहते ना, काही फेकायचं का ठीक आहे, 15 लाख सबके खाते मी आहे कुठं भेंडा आहे ठीक आहे. मग ते ब्लॅक मनी ठीक आहे, ब्लॅक मनीसाठी भारत सरकार म्हणे 100 दिवसात नरेंद्र मोदी म्हणे मी ब्लॅक मनी आणतो स्वित्झर्लंडच्या बँकेत, इथं 7-8 वर्ष होऊन गेले ब्लॅक मनी येऊनच नाही राहिला, आता ब्लॅक मनीचे पैसे वाढले स्वित्झर्लंडच्या बँकेत, स्वित्झर्लंडच्या बँकेने 11 डिक्लेअर केला का भारतामधून येणारा पैशाचा ओघ वाढला, मला वाटते आता 30-30 लाख येईन काका 2024 इलेक्शनमध्ये, असं वाटून राहिलं बाबा 15 लाख तर नाही दिले, आता डायरेक्ट 30 लाख म्हणून ठीक आहे, का म्हणते तर का माहीत, त्याचं त्याला माहीत ठीक आहे. महाराष्ट्राचा 17.7% वाटा आहे, सर्वात जास्त पैसे भारतामध्ये जे कमावून आणले ठीक आहे बाहेर देशातून, 26% वाटा आहे युनायटेड अरब अमिरात, आणि इथं केरळचेच लोक सर्वात जास्त आहे, USA 22.9%, सौदी अरेबिया 11.6%, कतार 6.5% आणि कुवेत 5.5% ठीक आहे. तर असा वाटा आहे ठीक आहे, हे बा केरळचा 19% वाटा, महाराष्ट्राचा 16.7% ठीक आहे. तर आता लक्ष द्या ठीक आहे, आणि हे कोण सोर्स दिला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सोर्स आहे, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आकडेवारी जाहीर केली आहे, माझ्या घरची आकडेवारी नाही सांगून राहिलो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आकडेवारी आहे ठीक आहे. मग असं आहे ठीक आहे, हे पहा ठीक आहे, आता ठीक आहे, ए पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्नात
ठीक आहे, दरडोई उत्पन्नात इथं पाहता, दरडोई उत्पन्नात केरळ कुठं आहे? ठीक आहे, दरडोई उत्पन्नात केरळ कुठं आहे? तर आता केरळची जर आकडेवारी पाहिली पर कॅपिटल इन्कम, तर पर कॅपिटल इन्कम केरळचं, ठीक आहे, ए पर कॅपिटल इन्कम पहा केरळचं 2020-19 त्याच्या सरकारनं डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, आता इथं पहा सर्वात जास्त पर कॅपिटल इन्कम, ठीक आहे, पर कॅपिटल इन्कम दिल्लीचं आहे, मग गोव्याचं आहे, ठीक आहे, केरळचं किती आहे? तर केरळचं 1,40,000 घरात आहे. ठीक आहे, आणि भारताचं जर एव्हरेज मारलं तर भारताचं एव्हरेज किती आहे? तर भारताचं एव्हरेज आहे 1,26,000. किती आहे? 1,26,000. ठीक आहे, मग आता ते करंट प्राईजले, ठीक आहे, करंट प्राईजले, आणि 2011-12 किमतीले 92,000 आहे. आता 1,26,000 कुठं, 1,40,000 कुठं? म्हणजे भारताच्या, ठीक आहे, दरडोई उत्पन्न प्रतिव्यक्ती माणसापेक्षा केरळच्या माणसाचं प्रतिव्यक्ती उत्पन्न कवा जास्त आहे? हे तर आता, ठीक आहे, हे तर आता हे आकडेवारी, ठीक आहे, 19-20 वे आता लेटेस्ट आकडेवारीनुसार तर हे उत्पन्न 2,40,000 घरात गेलं आहे. ठीक आहे, कोणाचं? ठीक आहे, कोणाचं? तर केरळचं. तर इतकं खतरनाक काम आहे. ठीक आहे, हे तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, हे तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, आणि हे आहे प्रदीप कुरुडकर. ठीक आहे, हे आहे प्रदीप कुरुडकर. हे, ठीक आहे, इकडे लक्ष द्या, हे आरएसएसशी सरळ संबंधित आहे. ठीक आहे, आरएसएसचे सदस्य आहे, डीआरडीओचे, ठीक आहे, डीआरडीओचे संचालक होते. याच्यावर आरोप आहे हनी ट्रॅपिंगचा, यायनं, ठीक आहे, काही मुलीले, ठीक आहे, डीआरडीओच्या गुप्त मिशनची माहिती दिली, नवीन तयार होणाऱ्या क्षेपणास्त्राबाबत माहिती दिली. तर ठीक आहे, मुंबईच्या एटीएसनं, हे नाही सांगणार टी व्ही चॅनलवाले, ठीक आहे, हे एटीएस मुंबईनं यायले अटक केली आणि यायले आता न्यायालयीन कोठडी झाली आहे. ठीक आहे, ते पहा हे शास्त्रज्ञ होते. ठीक आहे, तर ठीक आहे, आणि हे विनायक दामोदर सावरकर स्मृती दिनानिमित्त भाषणाले जात होते, प्रख्यात शास्त्रज्ञ, डीआरडीओ पुणे, 26 फेब्रुवारी 2021 फोटो आहे ह्या. ठीक आहे, समजलं का? तर हे बा हे असे कार्यक्रमाला जात होते. ठीक आहे, आणि हे, ठीक आहे, हे, ठीक आहे, सावरकरांच्या, ठीक आहे, मूर्तीसमोर पाया पडत आहे. हे स्वतः, ठीक आहे, स्वतः संस्कार भारती नावाची जे, ठीक आहे, आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था होती, त्याचे सदस्य होते. आणि हे मात्र, ठीक आहे, न्यूजमध्ये दाखवणार नाही, भलतंच दाखवते आपल्याला केरला स्टोरी अमक ढमक. अरे भाऊ, आमचे प्रश्न वेगळे आहे, आमचे प्रश्न समजून घ्या. ठीक आहे, अजून अनेक मुद्दे आहे असे. ठीक आहे का? ठीक आहे, आता संसदेच्या उद्घाटनावर मी एक व्हिडिओ घेणार आहे. का? संसदेचं उद्घाटन जे 28 तारखेला डिक्लेअर केलं आहे त्याच्याबाबत आता सरकारनं आकडेवारी स्पष्टपष्ट सांगून नाही राहिलं, कारण विरोधक, ठीक आहे, संसदेमधले जे सदस्य आहे विरोधक, हे विरोध करून राहिले. म्हणून खूप सारे प्रश्न आहे भाऊ, आपल्या भुकेचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव वाढून नाही राहिला आणि शेतीची लागत वाढून राहिली, डिझेलचे भाव वाढले म्हणून नागटीचे रेट वाढले, रोटावेटरचे रेट वाढले, बियाण्याचे रेट वाढले, औषधाचे रेट वाढले, मजुराचे रेट वाढले, पण कास्तकाराच्या मालाचे भाव नाही वाढून राहिले. त्याचा कांदा पडून गेला, तुरीची डाळ अकातल्यासारखी, ठीक आहे, तुरीची डाळ अकातल्यासारखी तुरी पडून गेल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर कापूस भरून होता, शेवटी 7,500 कास्तकारानं कापूस विकला, आशेवर होता, आता वाढण मग वाढण, आमच्या बापूनं कापसाच्या गटाने बोलवून टाकल्या ऑस्ट्रेलिया. सांगा बरं, आपले मुद्दे शेतकऱ्याचे मुद्दे आहे, आपण गोरगरीब कष्टकऱ्याचे पोर आहे. ठीक आहे, सरकारनं, ठीक आहे, शिक्षण फुकट करायला पाहिजे, IIT IIM सारख्या संस्था, राम मंदिर नाही पाहिजे आम्हाला, IIT IIMs पाहिजे, आमचे पोरं चांगल्या संस्थांमध्ये शिकले पाहिजे, आमचे पोरं शास्त्रज्ञ झाले पाहिजे, लॉयर झाले पाहिजे, वकील झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, मोठ्याल्या पदावर गेले पाहिजे. ठीक आहे, आमचे पोरं दलिंदरासारखी फिरले नाही पाहिजे आणि यायच्या मागं फिरायच्या पहिले 10 वेळा विचार करजा का. भारतात केरला स्टोरीची सत्यता वेगळी आहे. ठीक आहे, आमच्या महाराष्ट्रात 1 महिन्यात 3,500 पोरी गायब होते, तर महाराष्ट्र शासनाने जा विचारायला पाहिजे का जे सत्यत आहे एवढ्या पोरी गेल्या कुठं, तुम्ही सांगा. ठीक आहे, पहा आत्ताची न्यूज आहे, परवाच्या दिवशी 2 दिवस झाले. ठीक आहे, क्राईम ब्युरो ऑफ रिपोर्ट, भारत सरकारचा जो डिक्लेअर होते त्याच्यात त्यांनी सांगितलं का 3,500 पोरी मागच्या महिन्यात गायब आहे. मागच्या 3 महिन्यात महाराष्ट्रातल्या 10,000 पोरी गायब झाल्या. कुठं गेल्या पोरी ह्या? ठीक आहे, याला जबाबदार कोण आहे? आणि मग 32,000 पोरी, ठीक आहे, केरळमधून पळून नेऊन त्याले आतंकवादी बनवलं असं जर तुम्ही म्हणत असाल, तर त्यावेळेस भारताची, ठीक आहे, रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग IB का करत होते आणि सरकार झोपून होतं का, ह्या माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. का सरकार तेव्हा का करत होतं, केंद्र सरकार का करत होतं, केरळचं सरकार का करत होतं, झोपून होतं का?
ठीक आहे, मग याची आकडेवारी नाही आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं का ते ठीक आहे काल्पनिक कथावर आधारित आहे असा तो पिक्चर लिही, पण तोपर्यंत लय लोकांच्या मनात यायनं विष घालून टाकलं आणि भारतात दंगली पैदा होईल अशा पिक्चरले सरकार प्रमोट करते, देशाच्या पंतप्रधान भाषणात त्याचा वारंवार उल्लेख करते आणि हीच या देशासाठी लाजीरवाणी परिस्थिती आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे, राष्ट्र आहे, देश आहे आणि इथं धर्मनिरपेक्षता पाहिली पाहिजे. ठीक आहे, सर्व धर्माचा आदर केला पाहिजे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का तुम्हाला कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार या या भारताचं संविधान देत आहे. तुम्ही सर्व धर्माचा आदर ठेवा, तुमचा धर्म जेवढा चांगला तेवढा दुसऱ्याचाही धर्म चांगला. कोणी रामाची पूजा करत असेल त्याचाही आदर ठेवा, कोणी गौतम बुद्धाला मानत असेल त्याचाही आदर ठेवा, कोणी येशू ख्रिस्ताला मानत असेल त्याचाही आदर ठेवा, कोणी ठीक आहे हे कोणी गुरु गोविंद सिंगाला मानत असेल तर त्याचाही आदर ठेवा आणि कोणी अल्लाला मानत असेल तर त्याचाही आदर ठेवा. ठीक आहे, कारण धर्म ही वैयक्तिक बाब आहे, धर्म हा त्याच्या त्याच्या परी असावा आणि सर्व धर्माचा आदर पाळावा. सर्व धर्म आपापल्या जागी व्यवस्थित आहे, चांगली आहे, त्याच्यातून जे आपल्याला चांगलं घेता आलं ते घ्यावं. कोणताच धर्म भारतात हिंसा सांगत नाही आणि कोणताच धर्म भारतात ठीक आहे हिंसेले ठीक आहे चालना देत नाही. तो हिंदू राहो का मुसलमान राहो, कोणी आपल्या मंदिरात बॉम्ब फोडला म्हणून आपण त्याच्या मस्जिदीत फोडायचा हे तो हिंदू धर्म सांगत नाही, कारण कुत्रा आपल्याला दसलं म्हणून आपण कुत्र्याला दसत नाही आणि ही आपली प्रवृत्ती नाही. म्हणून ठीक आहे हे जसे म्हणते तसं आपण करायचं नाही. आपण शिकले सवरले सुज्ञ नागरिक आहे. ठीक आहे, आपण की ठीक आहे केरळमध्ये पहा दंगली बिंगली झाल्या का तर कधी. ठीक आहे, कारण केरळमधले लोक शिकले आहे, समजदार आहे, त्याला माहीत आहे आणि म्हणून ते एकही त्यानं BJP कॅन्डिडेट निवडून नाही दिला कारण ते साक्षर आहे, त्याला माहीत आहे का हे किती फेकू लोक आहे. ठीक आहे, आणि निव्वळ आतापर्यंत फेकतच आहे आणि आम्ही झलतच आहे, मन की बात करत जाते. ठीक आहे, आणि चाय पे चर्चा आणि परीक्षा पे चर्चा आणि अमक ठरशा कामाचं काहीच नाही बोलत. आमच्या गोरगरिबाचे सामान्य प्रश्न आहे, अमृतकाल आला म्हणते आम्ही अमृतकालची वाटच पाहून राहिलो. अमृतकालमध्ये अमृतकालमध्ये 67 रुपयाचं पेट्रोल 106 रुपयावर गेला आहे आणि अमृतकालमध्ये 58 रुपयाचं डिझेल ठीक आहे 90-92-95 घरात गेला आहे. ते यांनी अमृतकाल म्हणायचं का म्हणायचं हे तुम्हीच पहा आहे का नाही. तर असो आजच्या दिवशी इथंच थांबतो, तुम्हीच डिसाईड करा. मला बरेचसे लोक खालतं शिव्या मारण ठीक आहे ते त्याच्या